मिस्र देशावर 10 भयंकर पीडा। देवाने मोशे अन हारोनले चेतावणी दिली होती की फिरोन राजा हटीला होऊन जाईल। जावा ते फिरोन राजाकडे गेले, ते म्हणाले, इस्रायलचा देव असं म्हणते, माया लोकायले जाऊ दे। पण फिरोन राजाने त्याले ऐकले नाही आणि इस्रायली लोकायले मोकळे करण्याच्या जागी त्याने त्याले आणखी कष्टाचे काम करण्याची सक्ती केली। फिरोन राजाने लोकायले जाण्यासाठी सतत मनाई केली, म्हणून देवाने मिस्र देशावर 10 भयंकर पीडा पाठवल्या। या पिढाईद्वारे देवाने दाखवून दिलं की तो फिरोन राजा आणि मिस्र देशातल्या देवी देवतांपेक्षा अधिक जास्त सामर्थ्यशाली आहे। देवाने नील नदीच्या पाण्याचे रक्तामध्ये रूपांतर केले, तरी पण फिरोन राजा इस्रायल लोकायले सोडण्यासाठी तयार झाला नाही। मग देवाने सर्व मिस्र देशामध्ये बेंडूक पाठवले। फिरोन राजाने मोशेतले बेंडूक दूर करण्यासाठी विनंती केली, पण सर्व बेंडूक मेल्यानंतर फिरोन राजाचे मन अजून कठोर झाले आणि त्याने इस्रायल लोकायले मिस्र देश सोडण्याची परवानगी दिली नाही। मग देवाने उवाईची पीडा पाठवली, मग त्याने गोमाशाईची पीडा पाठवली। फिरोन राजाने मोशे अन हारोनले बोलावून म्हटलं की जर ते गोमाशाईची पीडा दूर करतील तर मी इस्रायली लोकायले मिस्र देश सोडून जाऊ देईन। जेव्हा मोशेनं प्रार्थना केली तेव्हा देवाने सर्व गोमाशा दूर केल्या, पण फिरोन राजाने आपले मन अजून कठोर केले आणि इस्रायली लोकायले जाण्यासाठी मनाई केली। त्याच्यानंतर देवाने मिस्री लोकायचे सर्व पाळीव प्राण्याले बीमार करून मरू दिले, पण फिरोन राजाचे मन अधिक कठोर होत गेले, पण त्याने इस्रायली लोकायले जाऊ दिले नाही। मग देवाने मोशेले फिरोन राजाच्या समोर हवेमध्ये राख फेकायले सांगितले। त्याने असे केल्यानंतर सर्व मिस्र देशातल्या लोकायच्या अंगावर फोडे निघाले, पण इस्रायली लोकायले काही पण झालं नाही। देवाने फिरोन राजाचे मन अधिक कठोर केले, त्याच्यामुळे फिरोन राजा आता पण इस्रायली लोकायले तोडण्यासाठी तयार नव्हता। त्यानंतर देवाने मिस्र देशावर गाराचा पाऊस पाडून खूप साऱ्या पिकायचे नुकसान केले आणि घराच्या बाहेर गेलेल्या हरेक व्यक्तीले ठार मारले। फिरोन राजाने मोशे अन हारोनले बोलावून म्हटलं, मी मोठे पाप केले आहे, तुम्ही जाऊ शकता। मग मोशेने प्रार्थना केली आणि गाराचा पाऊस थांबला, पण फिरोन राजाने परत पाप केले आणि आपले मन कठोर केले। त्यानं इस्रायली लोकायले जाण्यासाठी मना केले। मग देवाने मिस्र देशावर गवतातल्या घोळ्याची पीळा पाठवली। या गवतातल्या घोळ्याईनं गारपीठाच्या पावसामध्ये साचलेले सर्व पीक खाऊन टाकले। मग देवाने मिस्र देशावर 3 दिवस निभीड अंधकाराची पीडा पाठवली। एवढा काळोख होता की मिस्री लोक घराच्या बाहेर जाऊ पण शकत नव्हते, पण इस्रायली लोक राहत असलेल्या ठिकाणी उजेड होता। ह्या 9 पीडा नंतर पण फिरोन राजा इस्रायली लोकायले जाऊ देण्यासाठी नाकारत होता। फिरोन राजा ऐकत नसल्यामुळे देवाने अजून एक शेवटची पीडा पाठवली आणि शेवटी हे पीडा फिरोन राजाचे मन बदलवणार होती।